ताज़ा खबरों के लिए कोणार्क न्यूज को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर दबाएं। कोणार्क, अपना शहर अपनी बात। शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ असे व्यक्तिमत्व म्हणजेही काम करताना शिस्तप्रिय हाताचे प्रोटोकॉल पाळणारा आणि कर्तव्यांसाठी झुकून देणारी ही व्यक्तिमत्व शासकीय कर्तव्य करत असताना वरिष्ठांशी मध्य संपादन करून कधीही कुठल्या गोष्टीला विरोध न करणारा वरिष्ठांच्या मनात उतरणारा असे व्यक्तिमत्व। करोना बाधित झाल्याने ते शहीद झालेले आहेत। ते 65 दिवस वेदांत हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते। सोडकर सर आम्ही जेव्हा डॉक्टरांशी संपर्क साधायचो डॉक्टरांचं एकच म्हणणं असायचं पहिल्यांदा असं तुमचा माणूस भेटला आहे जगामध्ये का तो स्वतः त्याची जगण्याची इच्छा तन्मय धडपड एक दिवसेंदिवस त्याची आहे असं आत्तापर्यंत कुठलंही असं मी आम्ही व्यक्ती बघितलं नाही पण तो स्वतः जेवढं त्याच्यामध्ये शक्ती आहे तेवढं ते पणाला लावून करून स्वतः त्या आजाराच्या बाहेर येण्याचे धडपड करत होते आणि ते निश्चित बरे होणार अशी आम्ही आशा आकांक्षा सगळ्यांच्या मनात प्रफुल्लित झाली होती। सदर वर जर फोटो बघितला वर शहीद लोक आहेत आपले सर्व शहीद आहेत या शहीद लोकांच्या आपल्या शहीद मान्यवरांच्या यादीत त्यांचं नाव होते अजून होईल योद्धा म्हणून त्यांचं 100% त्यांची जी प्राणाची आहुती आहे त्यांचं जे समर्पण आहे एक होळी योद्धा भूमिका आहे निश्चित भविष्यामध्ये ती वाया जाणार नाही ती आपल्या सर्वांना प्रेरक ठरेल अशी मी आशा व्यक्त करतो। परवापर्यंत आपल्यासोबत काम करणारे हेड कॉन्स्टेबल विजय बनसोडे हे आज आपल्यामध्ये नाही या गोष्टीवर विश्वासच बसत नाही परंतु हे सत्य आहे की आज ते आपल्यामध्ये नाही। 2 महिने ते आजाराशी झुंज देत होते। दरम्यानच्या काळात त्यांना बरं पण वाटलं होतं जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट झाले होते परंतु पॅरालिटिक अटॅक आल्यामुळे सर्व गणितच बिघडलं। अगदी तिसऱ्या दिवसापासून एसीपी साहेब ते त्याच्या प्रकृतीविषयी विचारणा करत होते। मध्यंतरी त्यांची तब्येत खराब झाल्यानंतर एसीपी साहेबांनी स्पेशल स्क्वॉडचे डॉक्टर शर्मा आणि तिच्या डॉक्टर पाठवले वेदांतला आणि त्यांनी त्यांचे पूर्ण चेकअप केलं आणि काही नवीन जे इंजेक्शन आहे टॉसिक निगम काहीतरी आहे ते देण्याचं सुचवलं। साधारण 3 इंजेक्शन ते त्यांना देण्यात आले 43,000 इंजेक्शन आहे 120 म्हणजे 3 इंजेक्शन दिले 120,000 ते इंजेक्शन होते। दरम्यान आयसीयूमधून त्यांना जनरलमध्ये शिफ्ट करण्यात आलं। जनरलमध्ये असतानाच बऱ्याचदा त्यांच्याशी आम्ही बोलत होतो दररोज मोते साहेब असो मी असो एसीपी साहेब दररोज त्या आयसीयूमध्ये कॉन्टॅक्ट करायचे आणि त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घ्यायची। एसीपी साहेबांनी तर सुरुवातीपासूनच जे आयसीयूमध्ये आहेत त्यांचे रोज कॉन्टॅक्ट असायचे। एसीपी साहेबांचं म्हणावं तेवढं धन्यवाद कमीच आहे की त्यांनी फार लक्ष दिलं परंतु येते ना ते मान्य नव्हतं आणि याची परिस्थिती आज आपण बघतोय। कोणार्क, अपना शहर अपनी बात।